वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधन अभ्यास निरीक्षण चिंतन नोंदी मनन याविषयी सातत्याने विविध उपक्रम आमच्या शाळेमार्फत घेतले जातात. श्रावण मासारी आरंभानिमित्त शास्त्रज्ञांच्या माहितीचे पारायण या अंतर्गत पुष्प पहिले डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांविषयी माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. सदर उपक्रमाविषयी विद्यार्थी पालक शिक्षकवृंद यांचा सहभाग आहे. यामध्ये थोर आणि जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञांची आपण माहिती. सर्वांना सस्नेह नमस्कार. मी सौ चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, प्राथमिक शिक्षक, रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्द पनवेल रायगड. श्रावण मास भारतीय सौर पंचांगानुसार पवित्र मास. या श्रावण मासामध्ये सर्वत्र पवित्र वातावरणात, निसर्गसंपन्न वातावरणात विविध सण आणि सोहळे असतात. त्याचबरोबर भारतीय घरात बहुतांश घरामध्ये, विशेषतः महाराष्ट्रातील घरोघरी, वारकरी संप्रदाय आणि इतर भक्ती संप्रदायात श्रावण महिन्यामध्ये विविध धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं. विविध संत साहित्याची यानिमित्ताने सर्वांना पुन्हा एकदा नव्याने अभ्यास ओळख होते. हा वसा आणि वारसा लाभलेले आपण असाच एक छोटासा उपक्रम आम्ही यावर्षी आपल्यासाठी घेऊन येत आहोत. पण हा उपक्रम आहे अध्यात्म संत साहित्याबरोबर वैज्ञानिकता विज्ञान दृष्टिकोन विकसित करण्यासाठीचा आमचा एक छोटासा प्रयत्न. या प्रयत्नांतर्गत आजचं पहिलं पुष्प थोर भारतीय आणि जागतिक गणितज्ञ शास्त्रज्ञ यांची ओळख. आजचं पहिलं पुष्प मी गुंफत आहे. या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी पालक तसेच आमच्या उसरली गावातील मान्यवर ग्रामस्थ तसेच शाळेचे माझे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्याचबरोबर विज्ञान त्यांच्या आचार विचार आणि कृतीत असावं, भारतीय संस्कार मूल्यांबरोबर विज्ञानाची त्याला जोड असावी, अर्थात अध्यात्मासह विज्ञान. जय विज्ञान, जय अध्यात्म. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही गातसे सुस्वरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. संत तुकारामांचा हा अभंग निसर्गाशी, वृक्षांशी, पशुपक्ष्यांशी नातं सांगणारं आपलं हे समृद्ध साहित्य, संत साहित्य. यांतर्गतच निसर्गाशी, वनस्पतीशी जोडला जाणारा, त्याचा अभ्यास करणारा, त्याच्यावर नितांत प्रेम करणारा शास्त्रज्ञ म्हणजेच आदरणीय जगदीशचंद्र बोस यांविषयी आपल्या या पहिल्या पुष्पात आपण जाणून घेऊया. आजचे पंचांग दिनांक 8 ऑगस्ट 2021, भारतीय सौरवर्ष त्यानुसार शके 1943, भारतीय सौरवर्ष महिना श्रावण प्रतिपदा, विक्रम संवत 2018. आजचा दिनविशेष ऑगस्ट क्रांती दिन म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी गवाल्या टँकवरून महात्मा गांधीजींनी स्वतंत्र भारताच्या चळवळीच्या दृष्टीने 1942 चले जाओ क्विट इंडिया, इंग्रजांनो भारत छोडा, छोडो भारत या आंदोलनाची घोषणा केली आणि 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून प्रसिद्ध आला. शांततापूर्ण मार्गाने इंग्रजी सरकारचा विरोध करायचा आणि संपूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा संघर्ष चालू ठेवायचा, यासाठी भारताच्या घराधारातून लहान थोर, वृद्ध, आबाल, अगदी लहान मुलांनी सुद्धा यात सहभाग घेतला आहे आणि बलिदान घेतलं आहे, बलिदान दिलेलं आहे. त्याअंतर्गत पारायण शास्त्रज्ञांचे अर्थात भारतीय जागतिक शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि गणितज्ञांची माहिती याचं पुष्प रोज आपण पाहणार आहोत. आज आपण पाहूया थोर भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांना सर ही पदवी त्यांच्या संशोधनाबद्दल प्राप्त झालेली आहे. खरं तर डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ढाका, सध्या हे बांगलादेशमध्ये आहे, ढाका येथील राणीखल या खेडेगावात झाला.
30 नोव्हेंबर 1858 रोजी जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला. वडील भगवान चंद्र बोस हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनल ऑफिसर होते. त्या काळात इंग्रजीत जसे ठाकूर चे टागोर झाले तसे राय यांचे आडनाव रे झाले, तसेच बसू यांचे आडनाव बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे बंगालमधील खानदानी आणि नावाजलेले, आई साध्वी आणि सुशील. लहानपणापासूनच जगदीशचंद्रांना आजूबाजूचं निसर्ग पाहण्याचं, निरीक्षण करण्याचं प्रेम ओढ होती. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी तसंच ही व्यक्ती भविष्यात नक्कीच जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्रातली शास्त्रज्ञ होईल, विख्यात तज्ज्ञ होईल असं भाकीतही कुणीतरी वर्तवलं असावं, किंवा त्यांच्या ह्या कृतीतून नक्कीच दिसतं. त्यांचं निरीक्षण इतकं प्रचंड होतं की या गोष्टीमध्ये असंच का, झाडं हिरवीच का, त्यांना लालच फुलं का येतात, काही झाडांची पानं पोपटी का, एकाच झाडाला वेगवेगळ्या रंगछटेची फुलं का येतात, वेगवेगळ्या वेलीला वेगवेगळ्या ऋतूत फुलं का येतात, फळं का येतात, त्यांची चव अशी का, पक्षी असे का, असे नाना विविध प्रश्न विचारून छोटा जगदीश आपल्या आईला भंडावून सोडे. आई तिला येतील तशी उत्तरं देत असे. बाबा म्हणजे वडील भगवान चंद्र बोस आपल्या लाडक्या लेकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शांतपणे देण्याचा प्रयत्न करत असत, न कंटाळता देण्याचा प्रयत्न करत असत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत असत आणि ते त्याला देत असत. या प्रश्नांच्या, या उत्तराच्या आवडीतून, घरातल्या सहभाग मार्गदर्शनामुळे, स्वतःच्या निरीक्षणामुळे, आवडीमुळे हे जगदीशचंद्र बोस पुढे गेले. अतिशय तल्लख बुद्धी. लहान असताना कोलकाता येथील सेंट झेवियर्स शाळा, त्याचबरोबर सेंट झेवियर्समध्ये महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च इथे ते भौतिक विज्ञान, रसायनशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, निसर्गशास्त्र याचा अभ्यास त्यांनी केला आणि ते भारतात परत आले. त्या काळात त्यांनी भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन घेतले. यानंतर त्यांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली. त्यांचं अतिशय गाजलेलं संशोधन विद्युत शक्तीवरील संशोधन इंग्लंड आणि कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात 1885 ते 1915 या प्रदीर्घ 30 वर्षाच्या कालावधीत भौतिकशास्त्र त्यांनी शिकवलं. फक्त शिकवलं नाही तर स्वतःचा अभ्यास सुरू ठेवला, संशोधन सुरू ठेवलं. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. विद्युत शक्तीवर संशोधन करत असताना विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध आणि त्याची बॅटरी त्यांनी बनवली. अर्थातच या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोईकर आणि थॉमसन यांनी आपल्या लिखाणामध्ये त्यांच्या या संशोधनाचे संदर्भ दिलेले आहेत. 1896 रेडिओ संदेश वहनाचा प्रयोग मार्कोनीने केला. त्याआधी 1895 जगदीशचंद्र बोसांनी याविषयी संशोधन केले. अमेरिकेत आणि जगभर हे संशोधन मान्य आहे. यानंतर जगदीशचंद्र बोस आपल्या आवडत्या प्रियतम विषयाकडे वळले. अर्थातच त्यांचा आवडता आणि लाडका विषय म्हणजे निसर्ग, निसर्गाचं निरीक्षण, त्याचं अवलोकन, त्याचा अभ्यास. विद्युत शक्तीतील संशोधनानंतर भारतीय या लाडक्या वनस्पतीशास्त्रज्ञाने आपल्या लाडक्या क्षेत्रात प्रवेश केला. वनस्पतीशास्त्र त्यातलं संशोधन सुरू केलं. वेगवेगळ्या वनस्पतीमधील त्याच्यातील सचेतन आणि अचेतन वस्तूंमधील साम्य भेद याचा अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख शक्ती, विकार हे वनस्पतींना असतं का? माणसाला आहे, प्राण्याला आहे असं वनस्पतींना असतं का? आणि ते असेल तर ते कसं अभ्यासायचं, कसं मोजायचं याचा त्यांनी अभ्यास केला, याचं त्यांनी संशोधन केलं. धंडोळा घेतला, छंद घेतला, दिवस रात्र अहोरात्र अभ्यास, अभ्यास आणि संशोधन. कुठलं काही दुसरं त्यांना सुचतच नव्हतं. वाचन, अभ्यास, संशोधन, प्रयोग. आणि वाचन, अभ्यास, संशोधन, प्रयोगानंतर निरीक्षण, नोंदी या पद्धतीने त्यांचं हे काम अखंडित चालू होतं. डायमेट्रिकल कॉन्स्ट्रक्चेशन, ऑपरेटर्स रेझॉनंट रेकॉर्डर्स ही 2 उपकरणे त्यांनी तयार केली. त्याच्या सहाय्याने थंडी, प्रकाश,
विद्युत आणि उष्णता यांचा वनस्पती व प्राणी पेशीवर काय परिणाम होतो याचा त्यांनी अभ्यास केला. विषारी औषध यांनी वनस्पतींना माणसासारखी गुंगी येते, प्रसंगी मृत्यू होतो, वनस्पतींना वेदना होतात, वनस्पतींना संगीत, आनंद, स्पर्श, प्रेम या गोष्टींसुद्धा कळतात, त्याला त्या प्रतिसाद देतात याविषयीचं संशोधन त्यांनी आपल्या विविध संशोधनामध्ये मांडलं. वनस्पतीचं श्वसन, रुध्राभिसरण कशा पद्धतीने होतं, त्यातले कार्य, त्याच्यातील अन्नाची नेहान काय आहे, वनस्पती आपल्या शरीरातील नको असलेलं निरुपयोगी वस्तूंचं विरेचन कसं करतात, निचरा कसा करतात, वनस्पतींना संवेदना असतात तर त्या कसा प्रतिसाद देतात. आपल्याला परिचयातलं उदाहरण आहे, लाजाळूला स्पर्श करतात ती मिटते, वेलींची खोडं अवकाशाच्या दिशेने वाढतात, आधाराच्या दिशेने फोपावतात, सायंकाळ झाली की काही वनस्पतींची पानं मिटली जातात. हे सगळं आपण जे आज विज्ञानात शिकतोय याच्याच संशोधन आणि अभ्यास करण्यामध्ये डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा मोलाचा वाटा होता. अतिशय सूक्ष्म बदलांचं सातत्यपूर्ण निरीक्षण, निरीक्षणाच्या नोंदी, अभ्यास, निष्कर्ष, पुन्हा नव्याने संशोधन असा हा प्रवास त्यांचा चालू होता. त्यांनी ठेवलेल्या नोंदी आजही अभ्यासण्यासारख्या आहेत. त्यातूनच वनस्पतींच्या संवेदना आणि अजूनही भारतीय शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करत आहेत. भारतीय वैज्ञानिक सोहनी चक्रवर्ती यांनी 2016 प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या या संशोधनात ही सगळी प्रक्रिया सविस्तर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनाच्या अभ्यासाच्या संदर्भाच्या मार्गदर्शनाच्या आधारे उलगडलेली आहे. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी रेझॉनंट रेकॉर्ड आणि ॲसिलेटिंग रेकॉर्ड, कंपाऊंडर लेवलर, केस्कोग्राफ, बॅलन्सिंग अपरेट्स इत्यादी उपकरणे त्यांनी यावर आधारित तयार केलेली आहेत. अर्थातच याचं सगळं श्रेय, याचा अभ्यास, याचे संदर्भ डॉक्टर चक्रवर्ती यांनी जगदीशचंद्र बोस यांना दिलेले आहे, कारण त्यांच्या संशोधनाचा हा आढावा आणि वारसा त्यांनी पूर्ण केलेला आहे. आपण संशोधन केलं, संशोधनाचे निष्कर्ष मांडले म्हणजे सगळं संपत नाही. आपलंच आपल्यासारखं संशोधन भारतीय विद्यार्थ्यांनी करावं, त्यांनी यामध्ये पुढे जावं यासाठी त्यांनी आपल्याला जे काही त्यांच्याकडे जो पैसा होता, त्यांना विविध ठिकाणच्या संशोधनातून मिळालेला पैसा, त्यांना त्यांच्या स्वतःच्या नोकरीतून मिळालेला पैसा, या सगळ्याचा वापर करून 1917 त्यांनी कलकत्ता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. तिथे शेकडो विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रवृत्त केलं, त्यांना संधी दिली, अभ्यासाचं माध्यम आणि सगळ्या सुखसोयी पुरवले. त्याचबरोबर येथील संशोधन जगभर प्रसिद्ध व्हावं, इथल्या संशोधनाविषयी जगाला माहीत पडावं यासाठी त्यांनी या संस्थेचं एक मुखपत्र, वार्तापत्रही सुरू केलं, सायन्स जर्नल म्हणाला, ज्यातून येथील संशोधन आणि निष्कर्ष जगापुढे मांडले जातील. आपण मिळवलेलं ज्ञान, प्राप्त केलेलं ज्ञान चिरकाल टिकावं म्हणून त्यांनी ते ग्रंथबद्ध केलं. इरेटेबिलिटी ऑफ प्लांट्स, इलेक्ट्रोफिजिओलॉजी ऑफ प्लांट्स, ट्रॅफिक मुवमेंट अँड ग्रोथ ऑफ प्लांट्स, दी नर्वस मॅकॅनिझम ऑफ प्लांट्स, दी फिजिओलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस, द मोटार मॅकॅनिझम ऑफ प्लांट्स, रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग, लाईफ मुवमेंट्स ऑफ प्लांट्स, प्लांट रिस्पॉन्सेस, अशासारखे विविध ग्रंथ त्यांनी लिहिले, त्याच्यातून आपलं संशोधन मांडलं. या विविध ग्रंथातून संस्थांमधून संशोधन विभागात त्यांचं संशोधन अखंड चालू होतं. अगदी वयाच्या 79व्या वर्षी म्हणजे त्यांनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला, त्याही काळी त्यांचं वाचन, संशोधन, अभ्यास, मनन आणि चिंतन चालू होतं. 23 नोव्हेंबर 1937 रोजी त्यांचं निधन झालं. या भारतीय शास्त्रज्ञ, संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, पुरातत्वतज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ अशा सर्व गुणसंपन्न निसर्गप्रेमी, निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांना कोटी कोटी अभिवादन. त्यांच्या संशोधन क्षेत्रातला अभ्यास करून भारतीय विद्यार्थ्यांनी, जनमानसाने, संशोधकांनी पुढे जावं
यानिमित्त आजच्या ह्या पहिल्या पुष्पानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देते. आमचा हा उपक्रम आपल्याला आवडल्यास याविषयी कमेंट करा, याविषयी आपल्या सूचना मार्गदर्शक सूचना कळवा, प्रतिक्रिया द्या, अभिप्राय द्या, त्याप्रमाणे आम्ही आपल्या पुढील उपक्रमात नक्कीच याविषयी सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करू. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असा उपक्रम आपण आपल्या परिसरात, शाळेत, महाविद्यालयात, कॉलेजात राबवू शकता. याविषयीचे अधिक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण आम्हाला जरूर संपर्क करावा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन शास्त्रज्ञासह. अर्थात आज प्रतिपदा, उद्या द्वितीया, श्रावण द्वितीया, नवीन शास्त्रज्ञासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत सुरक्षित रहा, काळजी घ्या, अभ्यास करा, संशोधनाविषयी चिंतन मनन करा आणि आपल्या आपल्या परीने संशोधन क्षेत्रात भारतीय संस्कृतीचा, अध्यात्माचा, विज्ञानाचा वारसा जपत पुढे जाऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना श्रावण मासारंभ निमित्त शुभेच्छा. धन्यवाद.